नमस्कार, मी सौ अंजली संजय राजे, राणा सातारा, वयोगट 22 वर्षांच्या पुढे। मी आज मृत्युंजय या कादंबरीतील एक पान वाचणार आहे। लेखक आहेत शिवाजी सावंत, प्रकाशक कॉन्टिनेंटल प्रकाशन, पुणे। मला सुरुवातीपासूनच महाभारतातील दानशूर कर्ण हे पात्र मनापासून आवडले आहे। अशा या सूर्यपुत्राच्या आयुष्यातील त्याची आयुष्यभर प्रेमाने साथ देणाऱ्या त्याच्या पत्नीची अर्थात वृषालीची भूमिकाही तितकीच महत्वाची आहे। म्हणूनच मी हे वृषालीचं मनोगत वाचत आहे। स्त्रीचं जीवन म्हणजे पतीच्या चरणांवर भक्तिभावानं आणि श्रद्धेनं समर्पित केलेलं एक कमलपुष्प असतं। पतीचं सौख्य तेच तिचं सौख्य। पतीच्या जीवनाची अर्धी बाजू सावरण्याची पवित्र शपथ तिनं सप्तपदीच्या मंगलवेळी अग्निनारायणाला साक्ष ठेवून घेतलेली असते। म्हणूनच तिला अर्धांगी म्हटलं जातं। मी माझ्या पतीला सौख्याच्या शिखरावर ठेवण्यासाठी झटत होते, कारण त्यांचं जीवन ज्या कष्टमय मार्गातून वाटचाल करीत आलं होतं तो संपूर्ण मार्ग मला शोण भाऊजींनी अनेक वेळा सांगित होता। मी अतिशय भाग्यशाली होते, कारण कोणत्याही सौंदर्यशाली स्त्रीला माझा हेवा वाटावा असं माझ्या पतीचं स्वरूप होतं, आणि त्याही पेक्षा जास्त त्यांचं मन विशाल होतं। आपल्या सहवासातल्या प्रत्येक व्यक्तीला केवळ प्रेम देण्यासाठीच त्यांचा जन्म असावा। आपल्या अनिंद्य सौंदर्याचा त्यांना यत्किंचितही गर्व नव्हता। कधी चुकून सुद्धा ते आपल्या दिव्य कुंडलांचा वा कवचाचा बोलताना निर्देश करीत नसत। एवढे सामर्थ्यशाली पुरुष आणि एका देशाचे राजे असूनही ते जेव्हा आपल्या मातापित्यांच्या तळपायांना स्वतः चंदन मिश्रित उठणं चोळत तेव्हा माझा ऊर अभिमानानं भरून येईल। कोणत्या स्त्रीला आपला पती सुंदर आणि सद्गुणी आहे हे पाहून अभिमान वाटणार नाही? एखाद्या विशाल वटवृक्षावर विसावलेल्या वेलीचं जीवन निर्धास्त आणि सुखमय असावं, तसंच माझं जीवन माझ्या पतीच्या सहवासात सुखमय होतं। माझे सासू सासरे म्हणजे तर देवता तुल्य होते। मी त्यांची सून आहे असं कधीच मला वाटलं नाही। मला ते आपल्या कन्येसारखंच वागवीत आले होते। शोण भाऊजी म्हणजे हास्याचा खळखळणारा झराच होता। ते इतरांशी फारच थोडं बोलत, पण माझ्याशी बोलताना त्यांना किती बोलू आणि किती नाही असं होईल। वहिनी वहिनी असं त्यांची जिवाळ्याची हाक ऐकली नाही असा माझा एकही दिवस कधी गेला नाही। राजनगरात आणि राजवाड्यात घडणारी प्रत्येक घटना ते सर्वांना आधी मला सांगत। मला राहून राहून आश्चर्य वाटे की त्यांच्या विवाहाचं मात्र कोणीच कसं बोलत नसेल। मी मामांजींना म्हणेही, आपल्या ज्येष्ठ पुत्रावरच आपलं अधिक प्रेम दिसते, नाहीपेक्षा शोण भाऊजींचं लग्न आपण एव्हाना केलं असतं। ते नुसतं हसून म्हणत, तो प्रश्न आमचा आहे असं आम्हाला कधीच वाटत नाही। कर्णाचं लग्न करणं हीच आमच्या कर्तव्याची आणि समाधानाची गोष्ट होती। आता कर्णानं शोणाचं लग्न करावं नाहीतर त्याला तसंच ठेवावं। मी कधीतरी संधी साधून शोण भाऊजींच्या लग्नाचा विषय माझ्या पतीदेवांपुढे काढली। ते म्हणत, वृषाली, स्त्रिया फार मत्सरी असतात असं मी ऐकलं आहे, तू शोणाच्या पत्नीचा द्वेष तर करणार नाहीस? माझ्याशी नेहमीच ते असं खोचत बोलत, पण त्यामागचं प्रेम मला दिसत असल्यामुळे मी काहीच बोलत नसेल। मला शोण भाऊजी माझ्या दादासारखे वाटतात। भावाच्या पत्नीचा कोणी द्वेष केला आहे काय? वृषाली, हे नात्याचं घोडं उगाच पुढे दमत नकोस। खरं सांगू, तुला तुझा पती इतरांच्या नात्यांच्या प्रेमात अडकलेला नको आहे। शोणाचं लग्न करावं असं म्हणण्यात तुझा दुसरा तिसरा काही हेतू नसून माझा शोणाशी बोलण्या बसण्यात जाणारा काल त्याचं लग्न झाल्यानंतर सारा तुझ्या वाट्याला यावा असा आहे। खरं ना, किती स्वार्थी असता गं तुम्ही स्त्रिया। मी त्यांच्या असल्या बोलण्यावर नाराज होऊन दूर जाऊन गवाक्षातून गंगेकडे पाहत बसे। ते थोड्या वेळातच माझ्या पाठीमागे येऊन माझ्या मस्तकावरून हात ठेवले आणि म्हणत, वृषाली, रागावलीस की काय तू? अगं, मलाच काही समजत नाही। मला अजूनही वाटतं की माझा शोण अजून गंगेच्या काठचे शिंपले गोळा करणारा, दादा तू गरुडासारखा उंच जाशील काय असं विचारणारा, माझ्या रथामागून रडत ओरडत धावत येणारा, मांजरीचं पिल्लू रथाखाली सापडू नये म्हणून धावत जाऊन ते तत्परतेने उचलणारा भागला शोण आहे। तो मोठा झाला आहे असं मला अजून वाटतच नाही, पण आता मात्र मी विलंब लावणार नाही। त्याचा विवाह माझ्यापेक्षाही थाटात होईल। किती उंच आणि धिप्पाड झालाय नाही ग तो? अशा वेळी वाटे माझं मस्त त्यांच्या भरदार खांद्यावर टेकावं। वाटे या विशाल शरीरात केवढं विशाल मन असलं पाहिजे। त्यांच्या आयुष्यात अनेक उलटापालटी झाल्या त्या, पण आपल्या प्रिय बंधूंच्या स्मृती त्यांनी आपल्या मनाच्या गाभाऱ्यात किती ताज्या ठेवल्या होत्या। कदाचित स्वतः शोण भाऊजी सुद्धा त्या साप विसरून गेले असतील, पण यांनी मात्र त्या प्रेमानं तशाच जपल्या होत्या। सर्व नाती अशी श्रद्धेनं पाळून माझ्यावर जीवापाड प्रेम करणारा पती मला लाभला होता। माझं जन्मजन्मीचं पुण्य पाहायला आलं होतं। त्यांची पत्नी झाल्यामुळं केवळ त्यांच्या कुटुंबातील माणसंच माझ्या मायेचा वर्षाव करीत होती असं नव्हे, तर महाराणी गांधारी देवी, युवराज्ञी दुशरा देवी आणि राजमाता कुंती देवी यांच्याही प्रेमात मी राहून निघाले होते। मी एक सुतकन्या होते, पण राजकन्येचं जीवन मला लाभलं होतं। हे सारं माझ्या पतीदेवांमुळे मला लाभलं, म्हणूनच त्यांच्या
सौख्यासाठी मी रात्रंदिवस झटत असे. कोणतीही दुःखदायी घटना मात्र ते मला कधीच सांगत नसत. माग आखाड्यात कृपाचार्यांनी आणि युवराज भीमानं केलेला त्यांचा अपमान त्यांनी मला कधीच सांगितला नव्हता. इतरांची मनं आपल्यासाठी कष्टी व्हावीत असं त्यांना कधीच वाटलं नाही. पण त्याला दुःख देणारी घडलेली कोणतीही गोष्ट शोध भावची मात्र सर्वात प्रथम मला सांगत. बंधुप्रेमाच्या पोटी मला ते म्हणत, दादा कितीही संकटत असो बहिणी, तो तुम्हाला कधीच काही सांगणार नाही, म्हणूनच मी तुम्हाला हे सरळ सांगतो. त्याच्या मनाला यातना झालेल्या मला पाहत नाहीत हो. लहान तोंडी मोठा घर घेऊन मला त्याच्या तोंडावर काही बोलता येत नाही. तुम्हीच दादाला सांगा. पांचालांच्या युवराजनीच्या स्वयंवरात झालेला आपला अपमानही त्यांनी मला वाईट वाटू नये म्हणून न सांगताच तसाच पचविला होता. पण शेवटी तो मला शोण भाऊजींकडून समजला. स्वयंवरात घडलेला सर्व वृत्तांत जेव्हा मला कळला तेव्हा द्रौपदी म्हणविणाऱ्या त्या आतताई आणि अविवेकी युवराजनीचा मला मनस्वी राग आला. पण तो पहिल्या वयात. नंतर मला तिची केवच वाटली. आपल्या हाताशी आलेला अमृताचा कुंभ त्या अविचारी स्त्रीनं पुलाच्या घमेंडीनं पायानं ठोकरला होता. मुकुटात बसावं असं सुगंधी सुवर्ण पुष्पतीनं पायदळी तुडवलं होतं. सर्व राजांसमक्ष तिनं माझ्या मानीपतीचा घोर आणि अक्षम्य अवमान केला होता. माझ्या सुंदर पुत्राचा बळी घेतला होता. हसत मुखानं हस्तिनापुरातून निघालेल्या केळीच्या दंडासारखा माझा पहिलाच पुत्र, अंगराजांच्या आणि माझ्या प्रेमाचं प्रतीक असलेला माझा सुदामन, स्वयंवरानंतरच्या युद्धात राजपुत्र युवराज अर्जुनाकडून मारला गेला होता आणि माझा पती अपमानित करण्यात आला होता. जेव्हा अंगराज पांचाल देशाहून परतले तेव्हा मी त्यांना ओवाळ त्यांना चिंतातुरतेने विचारलं, आपला सुदामन कुठे आहे? माझ्या डोळ्यात खोर पाहत त्यांचा कंठ दाटून आला होता. त्यांच्या नीलवर्णी नेत्रातून ओघळलेले दोन टपटपीत अश्रुबिंदू रक्तवर्णी गालांवरून घरंगळत माझ्या पायांवर पडले. अंगारासारखे ते जळजळीत वाटले. मान वळवून नेत्रकडा उत्तरी आणि टिपी ते म्हणाले, सुदामन गेलं वर्ष. त्यांचं कलेवर तुडवून द्रौपदीच्या कंठात वर्माला घालणारा अर्जुन आता त्याच्या पित्याच्या बाणानं शेवटचा निश्वास सोडणार आहे. त्यांनी माझ्या हातातील ओवाळणीच्या तबकातील एक पुष्प प्रतिज्ञा म्हणून वर उचललं. सुदामनच्या वधाची वार्ता ऐकून माझ्या हातातील तबक खाली निसटले. धन्यवाद.